नमस्कार, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला आळूच्या वड्या मी घरी करणार आहे, तर ते तुम्हाला दाखवणार आहे। हे देशी आळूचे पाने आहेत, हे बघा छोटी छोटी आहेत, ती देशी आहेत आणि त्यात आळूचे वडे बनवणार आहे। त्यात काय काय घालायचं साहित्य बघा। यात मी डाळीचं पीठ घेतले आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा घातल्यावर छान होत्यात वड्या, चांगल्या लागतात। यात ओवा घातला आहे, जिरं जरा बारीक करून घातलं आणि मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून म्हणून करायचं आहे। आता मी वड्या तळून घेणार आहे। आळूच्या वड्या वाफवून घेऊन झाल्यात। आता मी अरे तळून म्हणजे फक्त त्याला फोडणी देणार आहे, जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। हे बघा, असे काप करून घेतल्यात, काप करून घेतल्यात। कांदा घालायचा आणि तेलात कांदा टाकून भाजून घ्यायचा लालसर। हे बघा, कांदा लालसर होतो तर भाजून घ्यायचा। कुणकुण तळून पण घेते, हे तळून पण घेतल्यावर कुरकुरी छान लागते, पण त्यात तेल खूप सामावलेलं असते ना, म्हणून फक्त आपण फोडणी घालून घ्यायचं। कांदा लालसर भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये वड्या, काप केलेल्या वड्या टाकून द्यायच्या। बघा, आपल्या वड्या तळून तयार झाल्या, छान कलर आलाय वड्यांना, एकदम मस्त झाले। मग दाखवते मी, बघा त्याला फक्त मी फोडणी घातले जिऱ्या मोहरीची। तुम्ही पण वड्या करून बघा, टेस्टी लागतात खूप। आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। जर काही तर कमी जास्त असेल तर मग ते पण कमेंटमध्ये सांगा।